हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स अपन पाहत आहे 12वीचा युनिट नंबर 5 जो आज आपण चालू केलेला आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि आज आपण थोडं बेसिक बघू आणि थोडं कंडक्टर्स बद्दल विचार करून बोलू ठीक आहे बघा रे इलेक्ट्रोकेमिस्ट्री ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द इंटर कन्वर्शन ऑफ केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिक एनर्जी जसं आपण इथे बोललो आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ द इंटर कन्वर्शन ऑफ केमिकल इलेक्ट्रिक एनर्जी याचा अर्थ असा का केमिकल एनर्जीचं कन्वर्शन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये तर इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्वर्शन केमिकल एनर्जी मध्ये होते इंटर कन्वर्शन एकमेकांमध्ये कन्वर्शन होते इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये फक्त आपल्याला सेलच बघायचा नाहीये तर काही केमिकल्सचं प्रोडक्शन सुद्धा इलेक्ट्रोकेमिस्ट्री थ्रू करता येते जसं आपल्याला NaOH हा NaCl च्या इलेक्ट्रोलिसिस पासून करता येते तसंच आपल्याला युनिट चालवणाऱ्या डू यू नो मध्ये काही दिलेलं आहे काय ऑर कॅन यू रिकॉल मध्ये काही प्रश्न दिलेले आहे त्याच्या पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे त्याचा की प्रश्न आहे रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय हे बघा हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला जे सांगत आहे त्याचे आन्सर सांगत आहे हे बेसिकच आहे या युनिटमध्ये तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनचं जरूर कळणार आहे म्हणजे कळणार आहे जसं आपण 11वीमध्ये पाहिलं होतं त्याचंच बेसिक आपल्याला ते यूज करायचं आहे तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली एकसारखेच होतात ऑर टेक्स प्लेस सायमल्टेनियसली दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज द रेडॉक्स रिॲक्शन दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही NaOH NaCl पासून कसं काय बनवाल त्याची कोणती प्रोसेस आहे तर NaOH हे NaCl पासून बनवता येते जेव्हा NaCl चं ऍक्विअस NaCl चं इलेक्ट्रोलिसिस करतात त्याच्यानंतर NaOH तिथं तयार होतो ठीक आहे असे काही प्रश्नच होते जसं ड्राय सेलमध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी कोणत्या प्रकारमध्ये कन्वर्ट होते तर ड्राय सेल म्हणजे सिम्पल जसा ड्राय सेल जसा पेन्सिल सेल रिमोटचे सेल जे आपल्या घड्याळचे सेल जे आपल्या जवळ आहे तो ड्राय सेल आहे तर सगळ्यात पहिले ड्राय सेल म्हणजे काय समजून घ्या ज्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट आहे तो पेस्ट फॉर्म मध्ये राहतो पेस्ट राहते त्याची जशी पेप्सोडेंटची पेस्ट राहते तशी राहते त्याच्यात लिक्विड राहत नाही जेणेकरून तो ड्रायच राहतो तो कॅरी करायला सोपा जातो आणि इलेक्ट्रिसिटी त्यातून कंडक्ट चांगल्या वेन होते तो झाला ड्राय सेल ठीक आहे आपण लहानपणी सेल उठून पाहत असेल तर त्याच्यामध्ये ड्राय अशी पेस्ट असते थोडी ठीक आहे तो ड्राय सेल कसा आहे काय त्याचं पुढे आपल्याला आयस कॉन्फिगरेशन कसा तो बनला आहे ते पण तो ड्राय सेलमध्ये केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल चेंजेस थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथं ह्या ड्राय सेलमध्ये असं म्हटलं तरी चालेल त्या केमिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी पण प्रश्न येतो इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय जसं आपण बोललो आहे की NaOH चं प्रोडक्शन हे ऍक्विअस NaCl च्या इलेक्ट्रोलिसिस थ्रू मिळते पण कसं मिळते तर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय होते इलेक्ट्रोलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ अँड आयनिक कंपाऊंड बाय द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑर इलेक्ट्रिसिटी म्हणजे आयोनिक कंपाऊंड कोणताही असो NaCl असो KCl असो MgCl2 असो CaCl2 असो वॉट एव्हर कोणताही असो आयोनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये तो जो वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याचे आयन्स बनवून जो आयोनिक कंपाऊंड आहे आयोनिक बॉन्ड असेल तो तर त्याचा ब्रेकडाऊन NaCl चा ब्रेकडाऊन होईल Na पॉझिटिव्ह CL निगेटिव्ह KCl चा ब्रेकडाऊन K पॉझिटिव्ह CL निगेटिव्ह म्हणजे नंबर ऑफ आयन्स प्रोड्यूस होणे कार्बन ऑफ ब्रेकडाऊन होऊन राहिलं पण ते ब्रेकडाऊन का होऊन राहिलं कारण का पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक करंट होऊन राहिलं म्हणजे इलेक्ट्रिक करंट दिल्यानंतर आयोनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होऊन राहिलं त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलिसिस वॉटर म्हणतो ठीक आहे हे एक इनफ बेसिक आहे जसं इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकण्यासाठी महत्वाचं आहे आणि महत्वाची लाईन फक्त एकच आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री डील्स विथ द इंटर कन्वर्शन ऑफ केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी तसं इंट्रोडक्शन यावेळेस तुम्हाला जसं पाहिजे तसं यावेळेस दिलेलं नाही आहे त्या काही गोळीमुळे जो 25% सिलेबस रिड्यूस केला त्यामध्ये इंट्रोडक्शन हा पार्ट थोडा कापण्यात आलेला आहे यानंतर तो आपण इलेक्ट्रिक कंडक्शन म्हणजे काय बघा रे कसं होते एक कंडक्टर असतो कंडक्टरचं काम आहे इलेक्ट्रिक कंडक्टर जसं आपण ST बसमध्ये बसतो एक चालक असतो एक वाहक असतो जो ड्रायव्हर आहे त्याला चालक म्हणतात आणि जो तिकीट काढते त्याला वाहक म्हणतात त्याला कंडक्टर म्हणतात कंडक्टरचं काम आहे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित तिकीट काढून डिझायर्ड लोकेशन पर्यंत पोहोचून देणं तसंच इथं सुद्धा त्या कंडक्टरचं काम आहे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करणं वाहून घेऊन जाणं ठीक आहे बघा रे चार्ज ट्रान्सफर ऑर फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर थ्रू अ सबस्टन्स कॉल्ड एज कंडक्टर म्हणजे कंडक्टर म्हणजे कोणती गोष्ट अशी गोष्ट असा सबस्टन्स एक तर तो चार्ज ट्रान्सफर करू शकतो जसा हा समजा कंडक्टर आहे मेटल रॉड आहे सपोज हा कंडक्टर आहे कोणता मेटल असा मेटल असते रात दोन प्रकारचे कंडक्टर्स असतात एक असते मेटॅलिक असते इलेक्ट्रोलाइटिक आयनिक तर समजा सपोज हा कंडक्टर आहे तर याचं काय काय चार्ज ट्रान्सफर करणं इथून इकडे पाठवणं किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो करणं या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत इलेक्ट्रिसिटी जाऊ देणं ठीक आहे तर
या गोष्टीला आपण म्हणतो कंडक्टर. अ चार्ज ट्रान्सफर ऑर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर्स थ्रू अ सबस्टन्स. ज्या सबस्टन्स मधून ह्या दोन गोष्टी होऊ शकतात त्याला आपण कंडक्टर असं म्हणत असतो. त्या कंडक्टरचे पटकन दोन प्रकार, जो पहिला प्रकार तुम्हाला आहे, दुसरा प्रकार तुम्हाला सिलेबसमध्ये या वर्षासाठी नाही दिलेला आहे, फक्त या वर्षासाठी. पहिला मेटॅलिक कंडक्टर, दुसरा इलेक्ट्रोलाइटिक और आयोनिक कंडक्टर. जनरल फरक सरळ आहे. आता आपण लहानपणापासून ऐकलो मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, पण असं का बरं आहे? कारण का नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स हे संख्येने जास्त असतात मेटलमध्ये. तसं पाहता मेटलमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता ह्यासाठी तुम्हाला युनिट नंबर फर्स्टचे माझे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लास्टचे युनिट नंबर वनचे लेक्चर्स पाहावं लागेल. त्याच्यामध्ये आपण मेटलची इलेक्ट्रिसिटीबद्दल बोललेलो आहे. मेटल म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, सेमी कंडक्टर काय, याच्यामध्ये तुम्हाला बँड थिअरी वापरलेली आहे. बँड थिअरी एक वेळा वाचा, तुम्हाला खूप जास्त काय वाचण्याची गरज पडणार नाही. होते काय, मेटल्समध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामध्ये गॅपच राहत नाही, ते ओव्हरलेप होतात. हेन्स व्हॅलन्स बँडमधील इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जनरली इझिली लवकर जंप करू शकतात आणि फ्री मोबाईल इलेक्ट्रॉन्समुळे पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी होऊ शकते. तर इतर काय बोललो आपण, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट थ्रू मेटल इन मोस्ट द डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत इथं फ्री इलेक्ट्रॉन असा मूव्ह होऊ शकतो. इलेक्ट्रॉन हा चार्ज कॅरी करून घेऊ शकतो मेटलमध्ये. पण तसं जर आपण पाहिलं, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑकर्स बाय द मुवमेंट ऑफ आयन्स इन द इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय होते, जसं आपण समजा केनएसीएलचं सोल्युशन बनवून त्याच्यामध्ये जर का आपण दोन विद्युतचे तार टाकले तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट या साईडनं त्या साईडनं जाईल. असं का बरं होईल, कारण एनएसएलचं सोल्युशन, एनएसएल हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्याच्या तो कम्प्लिटली डिसोसिएट होईल. डिसोसिएशन झाल्यामुळे त्याचं त्याचे आयन्स फॉर्म होईल आणि आयन्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंडक्ट करल. म्हणून त्यांनी म्हटलं आहे का कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय द मुवमेंट ऑफ आयन्स ऑर मुवमेंट ऑफ आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या आयन्समुळे जे इलेक्ट्रिकल कंडक्शन होऊन राहिलं आयन्सच्या मुवमेंटमुळे. इथं तसं म्हटलं जाते का मॅटरचं एक्सचेंज सुद्धा होते, वन पॉईंट पासून अनदर पॉईंट पर्यंत मॅटरचं एक्सचेंज सुद्धा होते. ठीक आहे, असं आपण हे दोन डिटेलमध्ये पाहणार आहोत. नंतर हे फक्त जनरल आहे. आता मेटलबद्दल बोलायचं झालं म्हणजे काय होते, मेटल्स आर द गुड कंडक्टर. पण त्याचं रिझनही तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये दिलेलं आहे. बँड थिअरी तुम्हाला वाचावं लागतं. मेटलमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, एवढं तरी लक्षात ठेवलं का, कंडक्ट व्हॅलन्स बँड कंडक्शन बँडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या जास्त राहते, त्यामुळे मेटल्स हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असे त्यांनी म्हटलेले आहे. ठीक आहे, हे बेसिक झालं. आता हे पुढे याच्या नंतर काय दिलेलं आहे ते पाहू. आता बघू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. सोल्युशन इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कसं होते, कंडक्शन कसं होते, यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ काय म्हणते, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, ओहमशास्त्रज्ञ ओहम्स लॉ नुसार, नाउ आर इज द रेझिस्टन्स, शांत नाही का, आता आर इज द रेझिस्टन्स, व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स अँड आर इज द इलेक्ट्रिक करंट. हेच व्हॉट इज रेझिस्टन्स, रेझिस्टन्स मला मराठीत रोध म्हणतात. जसं आपण स्पीड ब्रेकर पाहतो असताना, स्पीड ब्रेकरचं काम काय, आपली स्पीड कमी करणे, तसंच रेझिस्टन्स हा रोध आहे, थांबाव आहे, रुकावट आहे. रेझिस्टन्स, व्हॉट इज रेझिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय द इलेक्ट्रिक करंट. आता पोटेन्शियल डिफरन्स कशात मोठतो आपण, व्होल्ट मध्ये. हेन्स व्होल्टचा व्ही आणि इलेक्ट्रिक करंट मोजतो आपण यामध्ये एम्पियर, एकक आहे, त्यामुळे याचा ए. आणि रेझिस्टन्स जो आहे याला आपण ओमेगा साईन नुसार म्हणजे ओहम असा म्हणतो. हे साईन आहे, त्याचा सिम्बॉल आहे, हे सगळे ग्रीक अल्फाबेट्स आहेत, ते लक्षात घ्या. हेन्स हेन्स आपण असंही म्हणू शकतो, नाउ ओहम इक्वल्स टू व्ही आणि ए इन्वर्स. काउन का ए ची व्हॅल्यू खाली पॉझिटिव, त्यामुळे वर गेला होती निगेटिव्ह होईल. हे झालं त्याचं युनिट समज. नाव हे तर आमच्या लक्षात आलं काय, सिम्पल आहे. नाव व्हॉट इज रेझिस्टन्स, रेझिस्टन्स इज द पोटेन्शियल डिफरन्स डिवाइड बाय द इलेक्ट्रिक करंट. नाव द पोटेन्शियल डिफरन्स आपण जर करतो व्होल्टमध्ये, त्यासाठी होतो व्ही. आणि इलेक्ट्रिक करंट इथं आपण युनिटनुसार एम्पियरमध्ये बोललो, त्यामुळे ए. आणि रेझिस्टन्सला नोटेट डिनोट करतात असं ओमेगा ना साईन थ्रू. ओके, रेझिस्टन्स. आता इलेक्ट्रिकल कंडक्टन्स फॉर्म, इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला जी म्हणतात. ठीक आहे, हाफ पॉइंट एक साइड लाइन बरोबर. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला जी म्हणतात. नाव पा, नाव जी
equals to 1 divided by the R. 1 divided by the R. What is the R? R is the resistance. What is the G? G is the electrical conductance. एक लक्षण क्या है? Conductance ला अपन Siemens में जैसे उत्तम मौजूद शक्तो. ये साफ़ नहीं तो मनु अपन है ना? Unit है Siemens. And R मंजे तुम्हारा मायने था ओम. Now what is conductance? Conductance is the reciprocal of resistance. That is the 1 divided by R. Okay. हे जालो. मग आता एवढं जर आपल्याला माहित आहे तर आपण असे म्हणू शकतो नाव जी सीमन्स आपण याला एस म्हणू नाव एस इक्वल टू ओमेगा इनवर्स का बरोबर ओमेगा इनवर्स कोण का तो खाली आहे वर जर इतकं निगेटिव्ह पॉझिटिव्हचा काय आहे तर या यामध्ये असं आहे की आपण जो ओमेगा इथे काढलाय तो इनवर्स मध्ये असल्यासाठी दिलेला आहे कारण का सरळ सरळ विषय आहे का एस इक्वल टू ओमेगा इनवर्स म्हणजे हे असं आहे का एस इज द सीमन्स तो झाला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स युनिट झाला इक्वल टू ओमेगा इनवर्स म्हणजे आर इनवर्स आहे म्हणून हेच आपण असंही लिहू शकतो समजून घ्या की एस इक्वल्स टू ओमेगा इनवर्स आता ओमेगा म्हणजे व्ही ए इनवर्स तर ओमेगा इनवर्स म्हणजे होते इक्वल्स टू ए व्ही इनवर्स आता व्हाट इज ए ए इज द एम्पियर एम्पियर म्हणजे काय होते सी डिवाइड बाय एस व्हाट इज सी सी इज द कूलम आणि एस इज द टाइम इन सेकंड नाउ आपण याला असे लिहू शकतो नाउ सी व्ही इनवर्स आणि एस इनवर्स असं म्हटलं तरी चालेल ठीक आहे ते असं झालं यानुसार आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हे झालं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हे झालं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हे झालं आता यानंतर आपण इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स पाहणार आहे पण मला असं वाटतं आज बेसिक आणि एवढं नॉलेज ठीक आहे पुढे आपण यानंतर याच्या पुढचा जो टॉपिक आहे पॉइंट आहे तो समजून घेऊ पण हे दोनही रिलेशनचं काम पुढच्या उद्याच्या लेक्चर संबंधासाठी तुम्हाला लागेल त्यामुळे हे पॉईंट समजून घ्या ठीक आहे तर बेटा आजच्यासाठी एवढंच जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि बेसिक करत चला ठीक आहे मी हे सांगताना तुम्हाला फार डीपमध्ये का नाही घेऊन जात कारण का बेसिक जे आपण व्हायचा ज्या टाईममध्ये व्हायचं ते होऊन गेलं मी डबल ते नाही घेऊ शकत डबल घेतो म्हटलं तर खूप वेळ निघून जाईल जे अकरावीत व्हायचं होतं ते होऊन गेलं आता तुम्हाला बेसिक पूर्ण सांगत बसलं त्यामध्ये मग हा टॉपिक खूप एक दोन तासाचा करणार आहे पण आता ते शक्य नाही आहे हेच जेवढं बेसिक तुम्हाला येईल किंवा बेसिक अजून स्वतःहून वाढवा आणि हे जे टॉपिक मी समजून सांगते सिंपल भाषेत आहे ते समजून घ्या आणि आपली नोट्स बनवा ठीक आहे त्याच्यासाठी एवढंच जर काही प्रश्न असेल तर मला विचारा उद्या याच्या नंतर सांगतो पण हे तुम्हाला उद्या लक्षात असलं पाहिजे ओके थँक्यू